आमदार पाहिजे, आमदार पाहिजे, आमदार पाहिजे, आमदार पाहिजे. वीस तारखेला म्हणजे येणाऱ्या बुधवारी, पुढच्या बुधवारी जी वोटिंग होणार आहे, त्या वोटिंगमध्ये आमच्या पंचक्रोशीने पूर्ण मतदारसंघामध्ये सुधा भाऊंना प्रचंड अशी मतादेखी विजयी होणार आहेत या कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही आहे. त्या व्यक्तीने केलेलं काम, म्हणजे 2.5 वर्षापासून कोरोनापासून केलेलं त्यांनी योगदान, म्हणजे त्या आदिवासीवाडी असेल, ठाकूरवाडी असेल आणि सामान्य जनतेमध्ये केलेलं काम, त्याची पोचपावती येणार आहे 23 तारखेला. सुधा भाऊंना मतदान करून ही लोक, संपूर्ण लोक त्यांना विजयी करणार आहेत, हीच त्यांना पोचपावती असेल. हा गोदरेज जो प्रोजेक्ट आता नावडे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे, तिथे आता 80% आमच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या, म्हणजे नावण्यामध्ये असतील, गुरुमध्ये असतील, त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. तिथे आमचा प्राधान्याने एकच मागणी आहे की ज्या ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना काहीतरी कुठे रोजगार उपलब्ध व्हावा. तिथे का फक्त शेकर बिगड्यालाच कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असं नाही आहे. आमच्या सगळ्या ग्रामस्थान, म्हणजे ग्रामपंचायतीमधले, आणि मी स्पष्ट त्यांना निवेदन देऊन सांगितलं गोदरेज कंपनीला की 50% नावण्याला तुम्ही द्या आणि 50% घोडवलेला प्राधान्य द्या. पण स्थानिक आमदारांनी एक ठराविक राजकारण करून तिथे एकालाच तिथे हे करून काम दिलंय आणि गोदरेज कंपनी पूर्ण आमदारांच्या पाचच्या विद्यमान आमदारांच्या फेवरमध्ये, त्यामुळे त्यांना काम भेटलंय. पण येणाऱ्या 23 तारखेला सुधा भाऊ जेव्हा आमचे आमदार होतील तेव्हा गोदरेज मधला चित्र वेगळा असेल, पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये तो काम डिवाइड केला जाईल आणि सगळ्यांना तिथे रोजगार भेटेल.